विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये एक अशा उदाहरणावर चर्चा करणार आहे की जर तुम्ही ते सोडवत घेतलं ना तर त्या ऑप्शनमध्ये ते उत्तरच नाही आहे आणि आपण जे उत्तर, उत्तर काढतोय ना ते अगदी करेक्ट येत आहे ओके तर बघूया असं उदाहरण की त्या पुस्तकामध्ये डायरेक्ट प्रिंट मिस्टेक झालेली आहे जर आपण विचार जर केला ना तर असं उत्तर येणं ना शक्यच नाही आहे चला बघा हे सातवं उदाहरण तुम्ही बघू शकता की एका अंकगणिती शिर्डीत तिसरं पद आहे अठरा आणि सोबतच सातवं पद आहे तीस तर सतरावं पद आपल्याला शोधायचं आहे सरळ सरळ दिलेलं आहे आपल्याला काय काय दिलेलं आहे टर्म जी आहे तर ती एटीन दिलेली आहे सोबतच आपल्याला सातवं मीन्स सेव्हन नंबरची टर्म आहे तर ती दिलेली आहे तीस आणि आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो सतरावं पद चला बघा एक्झाम्पल नेमकं काय का विचारलेलं आहे तर ते सुरुवातीला आपण समजून घेऊया बघा आपल्याकडं सुरुवातीला आहे टी थ्री ओके टी थ्री आपल्याकडे आहे आणि टी थ्रीची जी किंमत आहे तर ती, ती आपल्याला दिलेली दिसते अठरा सुद्धा बोर्डवर लगेच दिसेल बघा हे मी फोकस करतो आहे थोडं तिसरं पद किती आहे अठरा आहे आता सातवं जे पद आहे मीन्स सेव्हन नंबरची जी टर्म आहे टी सेवन दिलेली आपल्याला फर्स्ट टर्म वगैरे दिलेली नाही आहे किती दिलेली ती तीच दिलेली आहे आणि सोबतच आपल्याला कितवं पद शोधायचं आहे तर आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो सतरावं पद आता असं जे एक्झाम्पल आहे तर हे बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतं कारण बऱ्याच वेळेस असं एक्झाम्पल विचारलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉनला क्लिक करा म्हणजे बाकीचे जे येणारे व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील एन टी एसचे असो हो, की दहावी बोर्ड एक्झामचे असो हो। आता हे नेमकं सोडवायचं आहे कसं बघा दावी बोर्ड एक्झाममध्ये तर आपल्याला ऑप्शन नसतात बट मध्ये ऑप्शन असतात आपल्याला हे सोडवायचं आहे आता हे सोडवत असताना तुम्हाला टी एन मला फॉर्म्युला आठवत असेल मला माहिती तुम्हाला आठवणारच कारण लाईव्ह क्लासमध्ये सर्वजण होत चला बघा आपण सुरुवातीला टी एनपासून स्टार्ट करूया आता बोर्ड एक्झाममध्ये सोडवत असताना थोडं व्यवस्थित तुम्हाला सोडवायचं आहे आता हे नेमकं सोडवायचं आहे कसं तर ते सुरुवातीला सांगतोय बघा येथे आपण काय करूया तर ज्या किमती दिलेल्या आहेत तर त्या मांडूया सुरुवातीला बघा टी थ्री आपल्याला दिलेलं आहे आणि टी थ्री नेमकंच आपण मांडलं तिसरं पद जे दिलेलं आहे तर ते आहे अठरा सातवं पद आहे तीस तर ते मांडून घेऊया बघा टी थ्री आहे अठरा आणि सोबतच टी सात म्हणजे सातवं पद आहे तीस आणि आपल्याला आहे मित्रांनो टी सेव्हन्टीन म्हणजे सतरा नंबरचं पद आपण शोधतोय ओके तर हे आपलं टार्गेट आहे की सतरा नंबरचं पद आहे आपण घेतोय बघा तुम्हाला दिसतंय आता हे सोडवायचं कसं तर टी एनचा फॉर्म्युला आपण यूज करणार सुरुवातीला मग आता टी एनचा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर आपल्याला सुद्धा माहिती आहे की टी एन बरोबर माहिती असेल तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी आणि काल सुद्धा बऱ्याच जणांनी चांगल्या कमेंट केलेल्या होत्या आणि एका मुलाची कमेंट मी पिन सुद्धा करून ठेवलेली आहे कारण त्यांना पूर्ण क्वेश्चन सोडवला आणि मला सांगितलं चला बघा आता आपल्याला काय करायचं तर यांची किंमत फक्त यावेळेस काय टाकायची तीन टाकायची कारण सुरुवातीला आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे मग यांची किंमत जर आपण तीन टाकली तर काय मिळणार आपल्याला तर टी थ्री मिळणार ओके यांची किंमत तीन टाकली आपण का कारण आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे मग आता सोबतच एची किंमत नाही माहिती ए म्हणजे पहिलं पद असतं ओके आता यांची किंमत किती दिलेली आहे तीन वजा एक डी म्हणजे फरक असतो कॉमन डिफरन्स असतो की जो सध्या आपल्याकडे नाहीये तुम्हाला सगळं बोर्डवर दिसत आहे नो प्रॉब्लेम तुम्ही सुद्धा मला अगदी व्यवस्थित सांगू शकता बघा डीची किंमत आयजीची आपण ठेवूया आता टी थ्री मीन्स काय तर टर्म नंबर थ्री तुम्हाला लगेच स्क्रीनवर दिसू शकतं की टर्म नंबर थ्री जी आहे तर ती किती आहे अठरा आहे एटीन आपल्याला दिलेली दिसते स्क्रीनवर आपण जर या खाली एटीन मांडले अठरा जर मांडले तर समोर जे आहे ना ते जशाच्या तसं मांडायचं फक्त यावेस काय करायचं हा जो डी आहे ना या डीला तर मांडणार पर पण तीन आणि एकची ची होणार सबसेक्शन होणार तर हे आपल्याला मिळणार दोन डी आता याला फक्त आपल्याला व्यवस्थित मांडायचं दोन चलातील रेषीय समीकरण हे आपलं पहिलं प्रकरण मग जर याला व्यवस्थित आपण मांडलं तर हे आपण मांडणी करताना कशी मांडणी करायची बघा हा ए अगोदर घ्यायचा ए अधिक दोन डी घ्यायच्या अगोदर बरोबर चिन्ह द्यायचं फक्त आपण साईड फिरवल्या लेफ्टची लाईटला नेली राईटली लेफ्टला आणली आणि बघा हे समोर आणले तर अठरा आणि याला म्हणायचं हे समीकरण पहिलं मीन्स इक्वेशन नंबर वन इट्स आता दुसरं जे आहे ना तर ते परत आपण तोच फॉर्म्युला यूज करणार आहे टी एनवालाच यंत टर्म ऑफ अँड ए पी मग आता ही टी एनवाला फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस ए अधिक यन वजा ए कंसाच्या बाहेर डी ओके यामध्ये किमती टाकूया आता टी एन यावेळेस यांची किंमत किती ठेवावी लागेल बघा विचार करा तुम्ही तुम्ही सुद्धा सांगू शकता यांची किंमत किती असायला पाहिजे यस राईट किती असायला पाहिजे तर यांची किंमत असायला पाहिजे मित्रांनो सात कारण आपल्याला सात किंमत दिलेली आहे मग आता ही सात किंमत आपण टाकूया आता ही झाली टी सेवन ओके okay, बरोबरचं से चिन्ह देऊया आता ए ए ची किंमत आहे का तर नाही आहे ची किंमत किती टाकली सात टाकली वजा एक आणि कंसाच्या बाहेर डी ओके okay, आता टी सेवन सांगू शकता तुम्ही सुद्धा यस राईट टी सेवन किती टाकायचं आपल्याला तीस टाकायचं आहे मग म्हणूनचं चिन्ह देतोय मी आणि हे टाकतोय तीस बरोबर ए अधिक आता हे काय होणार सात वजा एक होतील एस राईट किती येणार सिक्स डी आता याला फक्त व्यवस्थित मांडायचं आहे आपल्याला जर याला आपण व्यवस्थित मांडलं अगदी या एक नंबरच्या समीकरणासारखं तर हे आपल्याला कसं मिळेल बघा कसं मिळणार हे तर ए अधिक सहा डी बरोबर तीस आणि याला म्हणायचं हे समीकरण क्रमांक दोन मीन इक्वेशन नंबर हे लक्षात आला असेल तुमच्या आता पण आपल्याला सतरावं पद अजून शोधायचं बाकी आहे अजून आपलं फक्त हे दोन समीकरण आपण तयार केले आता याला कसं सोडवायचं तर बघा आपण यांची जर वजाबाकी केली ना तर ए, -ए सहज कॅन्सल होतो हा सुद्धा एकच ए आहे आणि हा सुद्धा एकच ए आहे पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामधला जो ए आहे तर तो, तो आपण सहज कॅन्सल करू शकतो तुम्हाला सुद्धा स्क्रीनवर हे दिसतंय मग आपण काय करूया या दोन्ही समीकरणांची सबसेक्शन मीन्स वजाबाकी करूया तर तसं एक वाक्य मांडतोय मी बघा समीकरण एक वजा समीकरण दोन करूया आपण समीकरण एक वजा समीकरण दोन करूया आता हे जर आपल्याला करायचे असेल तर हे समीकरण सर्वात अगोदर एकाखाली एक आपल्याला मांडावे लागतील ओके मग आता हे समीकरण मांडूया एकाखाली एक पहिलं जे समीकरण आहे यस राईट काय ए अधिक दोन डी बरोबर किती अठरा कुठून आणलं आहे मी तर तुम्हाला सुद्धा दिसतंय स्क्रीनवर बघा एकदा काय तर ए अधिक दोन डी दिसतंय तुम्हाला बरोबर किती अठरा आणि सोबतच दुसरं समीकरण ए अधिक सहा डी बरोबर किती दिसत तुम्हाला तर तीस दिसत आहेत आता यांची आपण वजाबाकी करायची ठरवलं कारण काय तर ए आपल्याला कट करायचा होता ज्यावेळेस आपण वजाबाकी करू तर त्यावेळेस सर्व चिन्ह बदलत असतात हे तुम्हाला लक्षात आहे वजा 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 ओके बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह देतोय मी आणि हे तुम्हाला सुद्धा कळत असेल चला आता हा ए कॅन्सल करूया कारण याचं काम संपलं ए ए कॅन्सल झाला आता राहिलं काय तर ते मांडूया बघा दोन डी आणि सहा डी कारण सहाचं चिन्ह वजा आहे त्यामुळे वजाबाकी होणार आहे आणि आपलं उत्तर येणार आहे वजा चार डी का बरं कारण सहा मोठी संख्या आहे तिचं चिन्ह द्यावं लागेल सहा डी मधून दोन डी वजा करावा लागेल आणि सोबतच आता तीस मोठी संख्या आहे तिचं चिन्ह देऊया आणि तीसमधून मधून अठरा वजा करा किती उरतील यस राईट किती उरणार तर बारा आता दोन्ही ठिकाणी ऋणचिन्ह आले मग ऋणचिन्हाचं काही काम नाही त्याला लिहू नका मग आता डीची किंमत लगेच मिळेल आपल्याला बघा डी बरोबर बारा आणि छेदामध्ये चार कसे लक्षात आले का कमेंट मध्ये मला सांगा की हे कसं आलं नेमकं बारा छेद चार कसं आलं आता बरोबरचं चिन्ह देऊया आणि डीची किंमत किती आली डीची किंमत तर चार त्रिक बारा बघा आपण डीची किंमत शोधली आता सहज आपण एची किंमत काढू शकतो कशी काढता येईल तर ही जी ची किंमत आहे ही एक तर एक नंबरमध्ये ठेवा किंवा दोन नंबरमध्ये ठेवा समीकरण एकमध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेऊ ओके मग आता एक, एक नंबरचं समीकरण परत घ्यावं लागेल आपल्याला त्याशिवाय हे नाही जमणार आहे मग बघा एक नंबरचं समीकरण काय सांगते आपल्याला हे बघा ए अधिक दोन डी दिसते तुम्हाला बरोबर किती अठरा मग तेच मांडूया आपण खाली ए अधिक दोन डी ए अधिक दोन डी बरोबर किती अठरा आता ए तर जसाच्या तशा येणार कारण काय तर एची किंमत आपल्याकडे नाही आहे बट हा दोन आणि डी जो आहे ना तर त्या डीची किंमत आपण शोधली किती आली होती ती तीन आली होती वरती सुद्धा तुम्हाला दिसते स्क्रीनवर डीची किंमत तीन दिसते तुम्हाला बरोबर किती अठरा आता या दोन इंचा गुणाकार करा बेतरीक किती होत आहेत सहा होत आहेत ए जशाच्या तसा घ्या मग आता एच्या खाली एच येणार आहे बरोबरचं चिन्ह अठरा वजा सहा का बरं कारण तीनचा आणि दोनचा गुणाकार केला तो सहा झाला त्या सहाला आपण एका साईडला ओढलं कोणत्या बाजूला तर अठराच्या बाजूला आ, वजा बाकी करा एची किंमत तुम्हाला लगेच मिळेल एची किंमत किती मिळाली बारा कारण अठरामधून जर सिक्स आपण मायनस केले तर बारा किंमत येणार आहे ओके आता अजून आपलं संपलं नाही आपण एची किंमत शोधली आपण डीची किंमत शोधली बट आपलं टार्गेट हे नव्हतं आपलं टार्गेट काय होतं तर आपलं टार्गेट होतं सतरावं पद काढा आपण काढलं आहे का ते अजून नाही काढलं मग आता हे नेमकं काढायचं कसं तर तेच का आता आपण टी एनचा नाव टी एनचा फॉर्म्युला परत यूज करतो आहे आपण टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी आता आपण कितवं पद शोधतो आहे तर आपल्याला शोधायचं आहे सतरावं पद कारण विचारलेलं आहे सतरावं आता याची किंमत आहे का आपल्याकडं बघा तुम्ही आहे का हो आहे किती आहे बारा आहे मग आता बारा टाकूया नंतर अधिकचं चिन्ह यन यांची किंमत किती तर सतरा कारण सतरा व पद आपण शोधतोय वजा एक बर आता राहिला प्रश्न डीचा कारण ची किंमत टाकावं लागेल मग आता ची किंमत किती बघूया बग बघा किती आहे डीची किंमत तर तीन दिसते तुम्हाला मग आता लगेच तीन टाकूया या ठिकाणी बघा हे एक खालचं एक्झाम्पल लाईव्हमधलं आपलं सोडवलेलं वरती येते याला थोडं मी स्क्रोल करतोय बघा आता बघा म्हणूनचं चिन्ह देतोय मी टी सतरा आपल्याला शोधायचं आहे जसं अगोदर आपण काय करत होतो की बघा हे बघा यामध्ये आपण काय केलं तर टी सात तीच किंमत टाकली थ्री टी थ्री अठरा किंमत टाकली कारण ह्या दिलेल्या किमती होत्या टी थ्रीची किंमत अठरा टी सातची किंमत तीस पण इथं किंमत दिलेली का नाही मग त्यामुळे हे टी सेवनटीन ज्याच्या तसं येणार बरोबरच चिन्ह आता काय येणार तर सतरा अधिक सॉरी हा बारा अधिक सतरा मधून एक वजा करा किती आलं सोळा आणि गुणाकारामध्ये किती तीन आता हा गुणाकार आपण करूया सोळा एक सोल सोल दोन बत्तीस सोळ तरी अठ्ठेचाळीस मग बारा अधिक अठ्ठेचाळीस किती येणार किंमत ती तुम्ही सांगू शकता आता बारा आणि अठ्ठेचाळीस यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा सोबत टेलिग्राम चॅनलची लिंक मी ग्रुपमध्ये जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केलेली आहे तर त्यावर क्लिक करा आणि एकदा नक्की चॅनलला जॉईन व्हा म्हणजे बाकीच्या ज्या येणाऱ्या नोटिफिकेशन आहे तर त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सोबतच याचं सुद्धा मी त्यामध्ये आज पेस्ट करतो तुम्हाला ते मिळून जाईल चला बघा आता या दोन इंची बेरीज करूया किती आली बेरीज साठ म्हणजे हे सतरावं पद जे आलं ना तर ते किती आलं साठ आलं आता काय करूया आपण तर बघूया ऑप्शन होतं का हे साठ आपलं उत्तर आलं पण हे ऑप्शन होतं आहे का या पुस्तकामध्ये जे दिलेलं दिसतं तुम्हाला तर हे चुकीचं ॲन्सर आहे आणि चारही पर्याय चुकलेले हेव एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बघा आपण जर एक विचार केला तर ची किंमत जी आहे ना तर ती एची किंमत बारा आलेली आपली म्हणजे पहिलं पद बारा आहे आणि जो फरक जो आहे तर तो कितीचा आलेला आहे तीनचा आलेला आहे विचार करा समजा आपण जर याला सोडवत गेलो बघा याला सोडवत जायचं आहे आपल्याला बघा टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फायू टी सिक्स आणि टी सेवनपर्यंत जाऊया अगोदर हां पहिलं पद आहे बारा ओके फरक कितीचा आहे तीनचा फरक आहे मग त्यामुळे दुसरं पद झालं पंधरा लक्षात येत आहे ना तुमच्या हे आणि तिसरं पद जे आहे तर ते किती होणार आहे यस राईट किती अठरा कारण समोर तीनना आपण पुढं जाणार आहे आता जे चौथं पद आहे ते किती येणार एकवीस कारण तीनना समोर जायचं आहे फरक तीनचा आहे आता हे किती येणार चोवीस नंतर किती येणार सत्तावीस यस राईट आणि सातवं पद किती येणार आहे तीस तर हे दोन्ही पद आपल्याला दिलेलं आहे कोणकोणतं पद दिलेलं आहे बघा आपल्याला दिलेलं आहे तिसरं पद हे बघा हे तिसरं पद आपल्याला दिलेलं आहे की जे अठरा आहे आणि हे सुद्धा दिलेलं आहे आपल्याला किती आहे तीस आहे आता जर असं आपण समोर करत गेलो तर खरंच हे उत्तर येणार का एकदम मला कमेंटमध्ये सांगा हे उत्तर खरंच येणार का यापैकी सातशे चौदा किंवा पाचशे दहा सहाशे किंवा सहाशे चोवीस आता हे पुस्तक कोणतं काय हे मी तुम्हाला सांगत नाहीये है, बट मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा की हे जे आहे ना तर हे आपण आज असंच जर समोर करत गेलो तर खरंच सतरावं पद एवढं येऊ शकतं का तीनच्या फरकानं चला ओके बाय धन्यवाद